आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. केरळच्या मदतीसाठी दानोळीकर सरसावले, जनसेवा सोसायटीने केली भरघोस मदत. केरळमध्ये अतिवृष्टीमुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. देवभूमी केरळच्या मदतीसाठी जनसेवा सोसायटीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे. दानोळीतील जनसेवा विकास सोसायटीच्या मार्फत अन्नधान्य, कपडे, चादरी यासह जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे. ही मदत जनसेवा सोसायटीच्या कार्यालयासमोर दत्त साखर कारखान्याचे कर्मचारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. यावेळी सोसायटीचे सर्व संचालक, सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी दानोळीहून अभय वाळकुंजे. देवभूमी केरळमध्ये परवा जे महापूर अतिवृष्टीमुळे जो मोठा महापूर आला, त्यामध्ये ते या केरळमध्ये अतिशय म्हणजे नुकसान झालेलं आहे आणि त्यामध्ये जीवितहानीसुद्धा झालेली असून त्या सर्व कुटुंबियांना आम्ही आमच्या जनसेवा संस्थेमार्फत पहिल्यांदा श्रद्धांजली वाहतो. आणि त्या पुरामध्ये ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्या ज्या लोकांची घरे गेलेले आहे, लोकांचा उद्धव झालेला आहे, अशा लोकांना